विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आपली ही दुसरी तासिका। पहिल्या तासिकेमध्ये आपल्या अभ्यासक्रमाचा आपण सर्वसाधारण परिचय करून घेतला। हा परिचय करून घेत असताना आपल्या अभ्यासक्रमाची रचना तीन विभागांमध्ये केल्याचे आपण पाहिले। पहिला विभाग गद्य विभाग, दुसरा पद्य विभाग आणि तिसरा व्यावहारिक किंवा उपयोजित मराठीचा विभाग। आजच्या या तासिकेमध्ये आपण पद्य विभागापासून सुरुवात करणार आहोत। पद्य विभागाची रचना करत असताना ज्या कविता आपल्याला अभ्यासक्रमासाठी निवडलेल्या आहेत त्यांची सुरुवात संत साहित्यातल्या कवितेपासून झालेली आहे। खरं तर 8वी 9वी 10वी या वर्गामध्ये मराठीचं जे पुस्तक होतं त्या पुस्तकामध्ये ज्या कविता निवडलेल्या असायच्या त्या सुद्धा संत कवितेपासून त्यांची सुरुवात व्हायची। म्हणजे एका अर्थानं संत कवितेचा तुम्हाला परिचय आहे। मी तुम्हाला समजा वर्ग आपला असला असता तर प्रश्न असा विचारला असता की संत तुम्हाला माहिती आहेत का, तर मला वाटतं की तुम्ही लगेच त्याचं उत्तर पण दिलं असतं की हो सर आम्हाला संत माहिती आहेत। कोणते कोणते संत माहिती आहेत? कुणी म्हटलं असतं नामदेव, ज्ञानेश्वर, एकनाथ, चोखामेळा, तुकाराम, रामदास, जनाबाई, मुक्ताबाई, अशा वेगवेगळ्या संतांच्या नावाचा गजर आपल्या मनामध्ये सुरू झाला असता। मी पुढचा प्रश्न तुम्हाला विचारला असता ही नावं तुम्ही घेतली पण संत कोणाला म्हणायचं? आता असा प्रश्न विचारल्याच्या नंतर मात्र तुम्ही गोंधळून गेला असतात, कारण संतांची नेमकी व्याख्या कशी करायची बाबा, कोणाला संत म्हणायचं? कारण स्वतःला संत म्हणून घेणारे, स्वतःला साधू म्हणून घेणारे असे अनेक लोक आपण समाजामध्ये बघत असतो। त्यांच्याकडे बघून त्यांना संत म्हणावं का आता आपण ज्यांची नावं घेतली त्यांना संत म्हणावं याबद्दलचा एक संभ्रम आपल्या मनामध्ये असतो। विद्यार्थी मित्रांनो खरं तर याचं उत्तर खूप सोपं आहे। जो पथ दाखवतो त्याला पंथ म्हणतात आणि जो सत दाखवतो, सत्य दाखवतो, विचार करायला शिकवतो, सत्याच्या दिशेने घेऊन जातो त्यांना संत म्हणायचं। आपल्या महाराष्ट्राला संतांची प्रदीर्घ परंपरा आहे। महाराष्ट्र या बाबतीमध्ये मोठा नशीबवान आहे, मोठा भाग्यवान आहे की महाराष्ट्राला इसवी सनाच्या 13व्या शतकापासून ते अगदी 17व्या 18व्या इतकंच कशाला 19व्या आणि 20व्या शतकापर्यंत सुद्धा जे संत आहेत ते संत लाभले। या संतांनी महाराष्ट्राच्या जनमानसाचं, लोकमानसाचं प्रबोधन करण्याचं काम केलं आणि या प्रबोधनासाठी त्यांनी जे माध्यम वापरलं, जे साधन वापरलं ते साधन होतं कवितेचं। म्हणून ज्ञानेश्वरांपासून ते अगदी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांपर्यंत बहुतेकांनी लोकांच्या मनाचं प्रबोधन करण्यासाठी आपल्या कवितेचं माध्यम वापरलेलं आहे। आपण आज ज्यांच्या रचनेचा अभ्यास करणार आहोत तेही संतच आहेत। तुम्हाला बहुधा त्यांचं नाव माहिती असेल। त्यांचं नाव आहे संत सावता माळी, म्हणजे कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी हा त्यांचा अभंग कुठल्या ना कुठल्या निमित्ताने आपणाला थोडाफार परिचित झालेला असतो। अशा संत सावता माळी यांच्या समयासी सादर भावे या पद्य रचनेचा किंवा अभंग रचनेचा अभ्यास आपणाला करायचा आहे। हा अभ्यास सुरू करण्यापूर्वी संत सावता माळी यांचा थोडक्यात परिचय आपणाला झाला पाहिजे। तो परिचय मी तुमच्या समोर ठेवतोय। संत सावता माळी यांचा जो कालखंड आहे तो इसवी सन 1250 ते 1295 असा आहे, म्हणजे 45 वर्षांचं आयुष्य त्यांना लाभलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणत्याही साहित्य कृतीचा, कोणत्याही साहित्याचा अभ्यास करत असताना ते कोणत्या कालखंडामध्ये लिहिलं गेलं आहे ही गोष्ट खूप महत्वाची असते। साहित्याला काळाचं अपत्य म्हटलं जातं, म्हणजे काळाच्या पटावरती साहित्याची निर्मिती होत असते। म्हणून ज्या अभंगरचनेचा आपण अभ्यास करणार आहोत ती अभंगरचना ही इसवी सनाच्या 13व्या शतकामधली आहे, आजपासून 750-800 वर्षांपूर्वीची आहे, याचं स्मरण आपणाला राहायला पाहिजे। संत सावता माळी यांचा आपण थोडक्यात परिचय करून घेऊ। संत सावता माळी हे पंढरपूर जवळील अरणभेंडी या गावचे असून त्यांचा जन्म इसवी सन 1250 आसपास झाला। त्यांच्या वडिलांचे नाव परसू, आईचे नाव नांगिता। भेंड या गावातील रूपामाळी भानवसे यांची मुलगी जनाबाई ही त्यांची बायको होती। मळ्यात काम आणि मुखी नाम
हे त्यांचे सर्व संतांच्या प्रमाणे जीवनसूत्र होते. असं म्हटलं जातं की एकदा संत ज्ञानेश्वर आणि नामदेव कुर्मदासांच्या भेटीला चालले होते. वाटेत सावता माळ्यांचा मळा लागला तेव्हा स्वकर्म भजनात रंगलेल्या सावता माळ्यांनी पांडुरंगाचे अस्तित्व माझ्या हृदयातही आहे हे दाखवून दिले. इसवी सन 1295 मध्ये त्यांचे निधन झाले. मित्रांनो, या संतांच्या रचना, बहुतांशी संतांच्या रचना सकल संत गाथेमध्ये आपणाला समाविष्ट असल्याच्या दिसतात. ही जी सकल संत गाथा आहे यामध्ये संत सावता माळी यांच्या नावावरती अवघे 5-25 अभंग असल्याचे दिसते. ही संख्या मुळात खूप कमी असली तरी अनुभूतीच्या संदर्भात ते जणू प्रत्यक्ष वेद वाटावेत या पद्धतीचे अभंग आहेत. संत सावता माळी यांच्या एकंदरीत अभंग रचनेचे काही विशेष आहेत ते आपण समजून घेतले तर प्रस्तुत रचना समजायला आपणाला मदत होईल. संत सावता माळी यांनी आपल्या व्यवसायात विठ्ठल अनुभवला आणि आपले सारे जीवन विठ्ठलमय केले हे त्यांच्या अभंगावरून स्पष्टपणे दिसून येते. म्हणून संत नामदेवांनी सावता माळी यांचे वर्णन करताना सावता सागर प्रेमाचा आगर असं म्हटलेलं आहे. आमुची माळीयाची जात शेत लावू बागा इत आम्ही हाती मोठ नाडा पाणी जाते फूल झाडा असे आपल्या जातीविषयी समाधान व्यक्त करून त्यांनी भक्तिमळा फुलवला. कष्ट करिता जन्म गेला तुझा विसर पडला अशी आपल्या मनातील खंत त्यांनी वेगवेगळ्या अभंगातून बोलून दाखवली आहे. मागणे ते आम्हा नाही हो कोणासी आठवावे संतासी हेची खरे पूर्ण भक्त आम्हा ते भक्त दाखवी घडावी संगती तयाशीच. अशा अभंगातून त्यांनी संतांची संगती किती महत्वाची असते हे सांगितलेले आहे. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी या अभंगातून आपलं अवघं जीवन विठ्ठलमय झाल्याबद्दलचा आनंद समाधान ओसंडून वाहत असल्याचं आपल्याला दिसतं. या संत सावता माळी यांची एक अभंग रचना आपल्याला अभ्यासक्रमाला आहे. मी सुरुवातीला ती जी रचना आहे ती तुमच्या समोर ठेवतो आणि नंतर त्या रचनेचं विश्लेषण विवेचन करण्याचा प्रयत्न आपण करू. बघा रचना कशी आहे. ही अभंग रचना आहे, अभंगाच्या फॉर्म मध्ये आहे. पुढच्या काही तासिकांमध्ये आपण अभंग म्हणजे काय, ओवी म्हणजे काय, मुक्त छंद म्हणजे काय यांचाही विचार करणार आहोत. रचना अशी आहे. समयासी सादर व्हावे देव ठेविले तैसे रहावे. समयासी सादर व्हावे देव ठेविले तैसे रहावे कोणे दिवशी बसून हत्तीवर कोणे दिवशी पालखी सुभेदार कोणे दिवशी पायाचा चाकर चालून जावे समयासी सादर व्हावे देव ठेविले तैसे रहावे. पुढचं कडवं बघा. कोणे दिवशी बसून याची मन कोणे दिवशी घरात नाही धान्य कोणे दिवशी द्रव्याचे साठवण कोठे साठवावे. समयासी सादर व्हावे देव ठेविले तैसे रहावे. बघा पुढचं कडवं. कोणे दिवशी यम येती चालून कोणे दिवशी प्राण जाती घेऊन कोणे दिवशी स्मशानी जाऊन एकटे रहावे समयासी सादर व्हावे देव ठेविले तैसे रहावे. शेवटचं कडवं. कोणे दिवशी होईल सद्गुरूची कृपा कोणे दिवशी चुकती जन्माचा खेपा कोणे दिवशी सावत्याचा बापा दर्शन द्यावे समयासी सादर व्हावे देव ठेविले तैसे रहावे. हा अभंग मी जसं म्हणालो तसं 13व्या शतकामध्ये लिहिला गेलेला आहे. अभंग लिहित असताना आपण आपल्या गावामध्ये आपणाला जे नियत करून दिलेलं काम आहे ते करत आहोत पण विठ्ठलाची भेट होत नाही, विठ्ठलाचं दर्शन होत नाही. ते विठ्ठलाचं दर्शन व्हावं अशी अपेक्षा सावता माळी यांच्या मनामध्ये आहे. पण मित्रांनो, मी जसं तुम्हाला आरंभी म्हणालो, संतांचं मोठं काम काय आहे तर जनमानसाच्या मनामध्ये जनमानस जे आहे त्या जनमानसाला विवेकाचं महत्व पटवून दिलेलं आहे, संयमाचं महत्व पटवून दिलेलं आहे, स्थितप्रज्ञतेचं महत्व पटवून दिलेलं आहे. म्हणजे जो काळ आहे त्या काळात सुखही असतं आणि दुःखही असतं, दिवसही असतो आणि रात्रही असते, ऊनही असतं आणि सावलीही असते. हा जो समय आहे, ही जी वेळ आहे, ही वेळ सातत्यानं याच पद्धतीनं चालत असते.
खूपदा होतं असं की दुःख आलं म्हणून माणसं मोडून पडतात, आत्महत्या करायला लागतात, आयुष्य उधळून जायला लागतात, आणि सुख आलं की उन्मत्त होतात, माजतात. हे का घडतं? कारण काळाकडं, वेळेकडं, जीवनाकडं बघण्याचा विवेकी दृष्टिकोन तयार झालेला नसतो. हा विवेकी दृष्टिकोन तयार होणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. या अभंग रचनेमधून संत सावतामाळी तेच सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. काय म्हणतायत ते? समयासी सादर व्हावे, देव ठेविले तैसे राहावे. मी जसं तुम्हाला म्हणालो, इसवी सनाच्या 13व्या शतकामधली ही रचना आहे. 13व्या शतकामध्ये धर्म हा जीवनाच्या केंद्रस्थानी होता. देव ही गोष्ट अतिशय महत्वाची होती. विज्ञानाचे शोध लागले नव्हते, अनेक गोष्टी माणसाला अपरिचित होत्या, पण कुठली तरी एक शक्ती आहे जी या सृष्टीचा व्यवहार चालवते, तिला देव असं नाव दिलं गेलं होतं. सावतामाळी म्हणतात, समयासी सादर व्हावे, देव ठेविले तैसे राहावे. म्हणजे जसा काळ असेल त्या पद्धतीनं जगण्याचा प्रयत्न करावा, आणि या काळात परमेश्वराने आपणाला असं असं ठेवलेलं आहे याबद्दलचं एक समाधान आपल्या मनामध्ये ठेवावं. म्हणजे संत तुकारामांचाही तो अभंग तुम्हाला माहिती असेल, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. मुळात ही निष्क्रियता नाहीये. आपण आपलं काम केलंच पाहिजे, आपण आपलं कर्म केलंच पाहिजे, आपण आपलं कर्तृत्व गाजवलंच पाहिजे, पण हे सगळं करत असताना मनामध्ये समाधान असणं ही गोष्ट खूप महत्वाची आहे. आपण जे केलेलं आहे, आपण जे करतो आहोत, त्याच्याबद्दलचं समाधान मनामध्ये असायला पाहिजे. याबद्दल सावतामाळी देव ठेविले तैसे राहावे असं म्हणतायत. कोणे दिवशी बसून हत्तीवर, कोणे दिवशी पालखी सुभेदार, कोणे दिवशी पायाचा चाकर चालून जावे. दिवस कसे असतात बघा. एखाद्या दिवशी हत्तीवरती बसण्याची वेळ येते, एखाद्या दिवशी सगळी सुभेदारी आपल्याकडे येते, एखाद्या विभागाचं प्रमुख पद आपल्याकडे येतं, एखादा परगणा आपल्या ताब्यामध्ये येतो. आता हत्ती, सैनिक हे सगळे आपल्या सेवेमध्ये रुजू होतात आता, आणि मग या सुखामध्ये माणसं उन्मत्त व्हायला लागतात. त्यांना वाटतं आजन्म आता हे सुख आपल्याकडं असंच राहणार आहे. खर तर सुख आलं म्हणजे काही दिवसानंतर दुःख येण्याची शक्यता असतेच. सुख आलं म्हणजे ते काही शेवटपर्यंत राहील याची शाश्वती नसते. म्हणजे ऊन आलंय म्हणजे सावली येणार नाही असं नाही, दिवस आहे म्हणजे रात्र होणार नाही असं नाही, प्रकाश आहे म्हणजे अंधार होणार नाही असं नाही. म्हणजे सृष्टीचं हे जे चक्र आहे ते असं चालू राहणार आहे. याच्यामध्ये अनुकूलता आली तर काही काळानंतर प्रतिकूलता येण्याची पण एक शक्यता असतेच ना, पण माणसांना याचा विसर पडतो. सावतामाळी आठवण करून देत आहेत. कोणे दिवशी बसून हत्तीवर, कोणे दिवशी पालखी सुभेदार, कोणे दिवशी पायाचा चाकर चालून जावे. कधी काळी तुम्ही राजा असलात तर पुन्हा रंक होण्याची वेळ तुमच्यावरती येते. तुम्ही श्रीमंत असाल, दरिद्री होण्याची वेळ तुमच्यावरती येते. या कोरोनाच्या कहराच्या काळामध्ये अशा घटना घडलेल्या आहेत. ज्याचा प्रचंड मोठा उद्योग होता, तो उद्योग 6-7 महिन्यापासून बंद झाल्यानंतर त्याच्यावरती विचित्र परिस्थिती आलेली आहे. म्हणजे जो कधी सोन्याच्या चमच्यानं खात होता, त्याच्यावर आता खायचे वांदे व्हावे या पद्धतीची परिस्थिती, या पद्धतीची प्रतिकूलता त्याच्या पुढ्यामध्ये येऊन उभी ठाकली आहे. पण याचा अर्थ हा जो प्रतिकूलतेचा काळ आहे तो कायम राहणार नाहीये. फक्त त्या काळाबद्दल आलेल्या या सगळ्या गोष्टींबद्दल आपण संयम ठेवला पाहिजे. संयमानं या गोष्टीला आपण सामोरं गेलं पाहिजे. हा संयम ही गोष्ट खूप महत्वाची आहे. तुम्हाला माहिती आहे, केवळ संत सावतामाळी नाही तर समर्थ रामदासांच्या दासबोधामध्ये सुद्धा याच पद्धतीचं विवेचन आलेलं आहे. समर्थ म्हणतात, दुःख दारिद्र्य आणि ऋण विदेश पळणी नागवण, आपदा अनुपत्ती कदाल या नाव अधिभौतिक, कठीण काळ आणि दुष्काळ साशंक आणि ओखटी वेळ, उद्वेग चिंतेचे हळहळ या नाव अधिभौतिक. समर्थ रामदासांनी दासबोधामध्ये संकटाच्या किंवा दुःखाच्या अधिभौतिक स्वरूपाचं चिंतन केलेलं आहे. दुःख, गरिबी, कर्ज, विदेशी पलायन, फसवणूक, कदान्न भक्षण, कठीण काळ, भय, उद्वेग, दुष्काळ, चिंता, हळहळ या सगळ्या गोष्टी येणार,
सुख आणि दुःख हे मानवी जीवनात प्रत्येकाच्या अनुभवाला येणारे एक द्वंद्व आहे. बघा, आपल्या न्यायदर्शनाने दुःखाचे लक्षण सांगताना म्हटलेलं आहे की वाचना लक्षणम दुःखम, वाधना म्हणजे पीडा आणि पीडा हे ज्याचे रूप आहे तेच दुःख आहे. म्हणजे दुःख येणार, प्रतिकूलता येणार, कठीण काळ येणार, संकट येणार, हे मानवाची उत्पत्ती जेव्हापासून झालेली आहे तेव्हापासून आहे. भले आज आपणाला कोरोना सारखं संकट हे जीवघेणे वाटत असेल, जणू जगाचा नाश होणार असं करणारं वाटत असेल, पण आजपासून जवळपास 100 वर्षापूर्वी स्पॅनिश फ्ल्यू पण आलेला होताच, त्याच्या अगोदर देवीचा आजार होता, त्याच्या अगोदर प्लेगची साथ होती. म्हणजे अशा वेगवेगळ्या साथी, अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रतिकूलता मानवी जीवनामध्ये येत असतात. या प्रतिकूलतेला प्रतिसाद कसा देतो माणूस याच्यावरून त्याचं कॅरेक्टर ठरत असतं, याच्यावरून त्याचं पोटेन्शियल ठरत असतं. आणि संत सावतामाळी या ठिकाणी म्हणतायत की हे पोटेन्शियल ठरवण्यासाठी संयम खूप महत्वाचा आहे. हे पोटेन्शियल निश्चित करण्यासाठी तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे कसं बघताय, कोणत्या नजरेने बघताय, कोणत्या दृष्टीने बघताय, ही गोष्ट खूप महत्वाची असते. ही दृष्टी तुम्हाला कमावता आली पाहिजे आणि ही आपोआप येत नाही. यासाठी तुम्हाला संतांची संगती लाभली पाहिजे. संतांची, याचा अर्थ ज्या संतांचं आपण या ठिकाणी चिंतन वर्णन करतोय त्यांची नव्हे, तर संत याचा अर्थ चांगली माणसं. ही चांगली माणसं आपल्या आयुष्यामध्ये असली पाहिजेत, शहाणी माणसं आपल्या आयुष्यामध्ये असली पाहिजेत. आणि ही शहाणी माणसं आपणाला अधिक संयमानं जगण्याचा मार्ग दाखवण्याचं काम करत असतात. म्हणून संत सावतामाळी पुढे म्हणतायत, कोणे दिवशी बसून याची मन, कोणे दिवशी घरात नाही धान्य, कोणे दिवशी द्रव्याचे साठवण कोठे साठवावे. बघा, दारिद्र्य कसं येतं एखाद्याच्या जीवनामध्ये. एखाद्या दिवशी परिस्थिती अशी असते की काय खावं, म्हणजे हाताची आणि तोंडाची गाठच पडत नाही, जेवणासाठी काहीच नसतं, सगळे डबे रिकामे असतात. आता घरातला पैसा संपून गेलेला असतो. लॉकडाऊनच्या काळामध्ये कित्येक कुटुंबाच्या बाबतीमध्ये असं झालं आता की सगळा पैसा संपून गेलेला आहे. पण पैसा संपून गेलेला आहे, घरातलं धान्य संपलेलं आहे, धन संपलेलं आहे, म्हणून काय जीवन संपवायचं असतं? म्हणून काय आयुष्य संपवायचं असतं? म्हणून काय स्वतःला संपवून घ्यायचं असतं? अजिबात नाही. आजचा हा जो काळ आहे, या काळामध्ये समजा घरामध्ये धान्य नसल्याची परिस्थिती आली, दुःख आलं, दारिद्र्य आलं, संकट आलं, तर उद्या एक काळ असा येणार आहे की कोणे दिवशी द्रव्याची साठवण कोठे साठवावे. इतकं धान्य येणार आहे की त्या धान्याची साठवणूक करण्यासाठी घर लहान पडावं, घर कमी पडावं, की एवढं धान्य मी कुठं साठवू. पण ही एक अनुकूलता येणार आहे, असा प्रकाश येणार आहे, असं सुख येणार आहे, या पद्धतीची भावना जी आहे ती भावना मनामध्ये असली पाहिजे. ही भावना कुणाच्या मनामध्ये येते? ज्याच्याकडे विवेक असतो, ज्याच्याकडे आजच्या या वाईट काळानंतर चांगला काळ येणार आहे हे पाहण्याची दृष्टी असते, त्याच्या त्याच्या आयुष्यामध्ये अशा पद्धतीची जी अनुकूलता आहे, या अनुकूलतेची साध त्याला घेता येते. अनुकूलतेच्या पावलांचा जो आवाज आहे तो आवाज त्याला ऐकता येत असतो. म्हणून आपण समयाला सादर होण्याची भावना ठेवली पाहिजे, समयापुढे नम्र होण्याची भावना ठेवली पाहिजे. जो वाईट काळ आहे त्या वाईट काळाला सौजन्यानं सहन करण्याची क्षमता आपल्या मनामध्ये ठेवली पाहिजे. पुढे म्हणतायत ते, कोणे दिवशी यम येती चालून, कोणे दिवशी प्राण जाती घेऊन, कोणे दिवशी स्मशानी जाऊन एकटे राहावे. कधी कधी वेळ अशी येते की जीव जाता जाता राहतो, म्हणजे जीव द्यावा अशी ही परिस्थिती आपल्या आयुष्यामध्ये येते. तर कधी कधी एखादं संकट इतकं मोठं येतं की जणू आपण मृत्यूच्या तावडीत सापडतो. एखादं हरण वाघाच्या तावडीत सापडावं तसं जणू आपण मृत्यूच्या तावडीत सापडल्यासारखं होतं. आपणाला माहिती आहे, अनेक बातम्या आपण सध्या वाचतो आहोत, टीव्हीवरती बातम्या पाहतो आहोत, किंवा वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याकडे या बातम्या येत आहेत की कोरोना झाला आणि मग 15 दिवस महिनाभर क्वारंटाईन, वेगवेगळ्या पद्धतीचे उपचार. पण या सगळ्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली असेल तर पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता, आयुष्याबद्दल वाटणारं प्रेम,
हेही दिवस निघून जातील, पुन्हा चांगले दिवस येतील, या पद्धतीचा आत्मविश्वास ही गोष्ट खूप महत्वाची आहे। म्हणून मृत्यूच्या दाढेमध्ये आपण जर एका दिवशी सापडत असू तर दुसरा दिवस असाही येतो की स्मशानामध्ये आपण गेल्याच्या नंतरही आपण स्मशानामध्ये गेलो म्हणजे आपण आपल्याला मृत्यूची भीती वाटत नाही। एखाद्या दिवशी मृत्यूची प्रचंड भीती वाटते, एखाद्या काळामध्ये विशिष्ट काळामध्ये मृत्यूचं भय वाटतं जसं की सध्याच्या काळामध्ये वाटतं। आपणाला थोडंही काही सर्दी झाल्यासारखी झाली किंवा खोकला यायला लागला किंवा ताप वगैरे आला की आपण आतूनच घाबरून जातो की बापरे आता काय झालंय माझ्या बाबतीमध्ये, मी राहीन की जाईन, या पद्धतीची ही जी भीती आहे ही भीती मनामध्ये येते। खरं तर मृत्यूचं भय वाटायला नाही पाहिजे असं संत सावतामाळी सांगतात। ते म्हणतायत की आज मृत्यूबद्दलची वाटणारी जी भीती आहे ती भीतीची भावना जरी मनात असली तरी उद्या कदाचित परिस्थिती अशी येईल की स्मशानामध्ये आपण गेलो तरी आपल्याला मृत्यूचं भय वाटणार नाही, म्हणजे आपण मृत्यूवरती जय मिळवलेला असेल। आपणाला वाटेल की मरणाला काय घाबरायचंय, मरण ही काय घाबरायची गोष्ट आहे का? आता अशी ही वेळ माणसाच्या आयुष्यामध्ये येणार असते, पण कुणाच्या आयुष्यामध्ये येणार असते, ज्याच्यामध्ये समयाशी सादर होण्याची क्षमता असते त्याच्या आयुष्यामध्ये या पद्धतीची वेळ येणार असते। आणि शेवटच्या कडव्यामध्ये म्हणतायत कोणे दिवशी होईल सद्गुरूची कृपा, कोणे दिवशी चुकती जन्माच्या खेपा, कोणे दिवशी सावत्याच्या बापा दर्शन द्यावे। बघा कोणे दिवशी होईल सद्गुरूची कृपा, खरं तर हे सगळ्याच्या सगळं कोणाच्या आयुष्यामध्ये घडतं, ज्याच्या आयुष्यामध्ये सद्गुरु येत। इतकं इथं सद्गुरु म्हणत असताना कुठला तरी गुरु एवढ्या संकुचित अर्थाने आपल्याला घ्यायचं नाही। गुरु म्हणजे काय तर अंधाराकडून जो प्रकाशाकडे घेऊन जातो ना, तमसो मा ज्योतिर्गमय, तो गुरु असतो। कुठलाही अंधार असेल, तो अज्ञानाचा असेल, तो निरक्षरतेचा असेल, तो अविवेकाचा असेल, तो वासनेचा असेल, तो कामभावनेचा असेल, तो आळसाचा असेल, अंधार कुठलाही असू देत, त्या अंधाराकडून जो प्रकाशाकडे घेऊन जातो ना तो गुरु असतो। आणि या पद्धतीचा गुरु तुमच्या आयुष्यामध्ये आला की मग आपणाला हे या ज्या सगळ्या भावना, या ज्या सगळ्या आपण ज्याला षडरिपू असं म्हटलं जातं, सहा शत्रू असं म्हटलं जातं, त्या सहा शत्रूंच्या तावडीत आपण सापडलेलो असतो, त्यातून आपली सुटका व्हायला लागते। जन्माच्या खेपा म्हणत असताना या ठिकाणी दोन अर्थ आपल्याला घ्यावे लागतात। एक तर भारतीय दर्शनशास्त्रामध्ये असं मानलं जातं की 84 लक्ष योनीतून प्रवेश करून झाल्याच्या नंतर माणसाचा जन्म मिळतो, आणि जर सद्गुरूची कृपा झाली आणि परमेश्वराचा साक्षात्कार झाला तर स्वाभाविकच हा जो जन्मोजन्मीचा फेरा असतो त्यातनं सुटका मिळते, म्हणजे मोक्ष प्राप्ती होते। हे अध्यात्म आपण बाजूला ठेवून वर्तमान काळाचा विचार करायला लागलो तर आपल्या लक्षात येतं की कशाबद्दल बोलतायत सावतामाळी, किंवा आपण त्यांच्यापासून काय समजून घ्यायचं। आपण समजून हे घ्यायचं की ह्या ज्या छोट्या छोट्या विवंचना आहेत, या ज्या छोट्या छोट्या चिंता आहेत, या चिंतांपासून माणूस मुक्त होऊन जातो। कधी मुक्त होतो? जेव्हा त्याच्या आयुष्यामध्ये सद्गुरू येतो। सद्गुरू येतो म्हणजे काय? त्याच्या मनामध्ये विवेकाचा जो प्रकाश आहे तो प्रकाश प्रकटतो, तेव्हा या सगळ्या गोष्टी घडतात। आणि म्हणून आयुष्यामध्ये सद्गुरू येणं ही गोष्ट खूप महत्वाची आहे। आयुष्यामध्ये सद्गुरू येणं म्हणजे काय तर आयुष्यामध्ये नेमकी इती कर्तव्यता कशात आहे, आयुष्याची आयुष्याचा अर्क कशात सामावलेला आहे, जीवनाचा अर्थ कशात सामावलेला आहे हे नेमकं कळणं ही गोष्ट महत्वाची आहे। बघा तो धनामध्ये सामावलेला नाहीये, संपत्तीमध्ये सामावलेला नाहीये, गाडीमध्ये बंगल्यामध्ये प्रचंड धनदौलतीमध्ये सामावलेला नाहीये। कारण जर तसं असलं असतं तर जे कोणी श्रीमंत झालेले आहेत त्यांच्या जवळपास दुःख फिरकलं देखील नसतं। सिद्धार्थाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे, असं म्हणतात की 3 ऋतूंमध्ये 3 पद्धतीचे राजवाडे सिद्धार्थासाठी बांधलेले होते, उन्हाळ्यात वेगळा, हिवाळ्यात वेगळा आणि परत पावसाळ्यात वेगळा। दासी होत्या, नोकर चाकर होते, कशाची म्हणून कमतरता नव्हती, पण तरी सुद्धा या पद्धतीच्या सुखाचा उभग आला सिद्धार्थाला। आणि सिद्धार्थ जो आहे तो सिद्धार्थ स्वतःच्या जीवनाचा, स्वतःच्या अस्तित्वाचा, स्वतःच्या आयुष्याच्या अर्थाचा शोध घेण्यासाठी बाहेर पडला, आणि या शोधातनं तो सिद्धार्थाचा गौतम बुद्ध झाला हे आपल्याला माहिती आहे। म्हणजेच सिद्धार्थाचा गौतम बुद्ध होणं म्हणजे काय? मी याला सोप्या भाषेत म्हणतो, माणसं आयुष्यामध्ये बुद्धूच असतात, पण एक क्षण असा येतो की त्यांच्यामधला बुद्ध प्रकटायला लागतो। हे बुद्ध कुणाच्या मनामध्ये प्रकटतो किंवा कुणाच्या आयुष्यामध्ये बुद्धत्वाचा स्पर्श होतो तर ज्याच्या मनामधला विवेक जागा होतो।
ज्याच्या मनामध्ये प्रकाश प्रकटतो, ज्याला लक्षात यायला लागतं की नेमका आयुष्याचा अर्थ कशामध्ये आहे. कधी तो बाबा आमटेंच्या रूपामध्ये आपल्याला दिसतो, अभय बंग यांच्या रूपामध्ये आपल्याला दिसतो, महात्मा गांधी यांच्या रूपामध्ये आपल्याला दिसतो, नेल्सन मंडेला यांच्या रूपामध्ये आपल्याला दिसतो, किंवा आता हजारो शेकडो लाखो डॉक्टर स्वतःचा जीव धोक्यामध्ये घालून जे पेशंट त्यांच्याकडे आलेले आहेत त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, या सगळ्यांना आपल्या आयुष्याचा अर्थ नेमका कशामध्ये आहे हे कळून चुकलेलं आहे. म्हणून संत सावतामाळी काय म्हणतायत की असा सद्गुरू आपल्या आयुष्यामध्ये यावा याची मी वाट पाहतोय आणि मला खात्री आहे माझ्या आयुष्यामध्ये या पद्धतीचा सद्गुरू जो आहे तो सद्गुरू नक्कीच येणार आहे. बघा, सावतामाळ्यांनी जे सांगितले ना तेच संत ज्ञानेश्वरांनी सुद्धा सांगितलंय. मी आपल्या तासिकेच्या शेवटच्या भागाकडे जातो. इथं संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलंय, साई ऋतू समान जैसे काहे गगन तैसे एकची मान शीतोष्णी जेया, माधुर्ये चंद्रिका सरिसीची राया रंका तैसा जो सकळिका भूता समूह. समदृष्टीनं आपणाला सगळ्यांकडे बघता आलं पाहिजे, तटस्थ वृत्तीनं आपणाला सगळ्यांकडे बघता आलं पाहिजे. म्हणजे शत्रूकडं आणि मित्राकडं, सुखाकडं आणि दुःखाकडं, उन्हाकडं आणि पावसाकडं, दिवसाकडं आणि रात्रीकडं सारख्या दृष्टीनं पाहणं म्हणजे तटस्थ होणं, म्हणजे स्थितप्रज्ञ होणं. ही स्थितप्रज्ञता खूप महत्वाची आहे. भगवत गीतेमध्ये असं सांगितलंय की सुख दुःखे समय कृत्वा लाभा लाभव जया जयो ततो युद्धाय युज्यस्व नैवम पापम वास्यासी. म्हणजे काय, सुख दुःख जय पराजय लाभ अपलाभ समान रीतीनं आपणाला पाहता आलं पाहिजे. ज्ञानेश्वरांनी याचा भावानुवाद करताना ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलेला आहे, सुखी संतोषान यावे दुःखी विषादान भजावे आणि लाभा लाभन धरावे मना माझी, आयसिया मने हो वावे तरी दोषून घडे स्वभावे म्हणून आता झुंजावे निभ्रांत तुवा. सुख आणि दुःख यांच्याकडे सारख्याच पद्धतीने आपणाला बघता आलं पाहिजे. मित्रांनो, हे संतांनी सांगितलंय, हे विचारवंतांनी सांगितलंय, जे जे कोणी महर्षी होऊन गेले त्या सगळ्यांनी हेच सांगितलंय. त्यांना जीवनाचा अर्थ कळाला होता. केवळ सुख म्हणजे जीवन कधीच नसतं, केवळ श्रीमंती म्हणजे आयुष्य कधीच नसतं. आयुष्याची मजा अशा पद्धतीची संकट, अशा पद्धतीची प्रतिकूलता येते, या प्रतिकूलतेला प्रतिसाद देण्यामध्ये आहे. म्हणून ज्या या कोरोना कहराच्या काळामध्ये आपण वावरतो आहोत, या कोरोना काळाच्या कृती या प्रतिकूलतेला कृतीशील प्रतिसाद देण्याची जी भावना आहे ती भावना आपल्या मनामध्ये जागृत झाली पाहिजे. आणि ती जागृत करण्यासाठी हे जे साहित्य आहे ते साहित्य आपणाला मदत करत असते. आणि म्हणूनच संत सावतामाळी यांची समयाची सादर व्हावे ही जी रचना आहे, ही रचना कोरोना कहराच्या काळामध्ये अतिशय महत्वाची आहे. जो आजचा समय आहे या समयाला आपण नीटपणानं सामोरं गेलं पाहिजे. तुम्हाला कल हो ना हो हा चित्रपट माहीत असेल, या चित्रपटामधलं ते गाणं खूप गाजलं ते गाणंही तुम्हाला माहिती असेल. ते गाणं सुद्धा काय सांगतं आपल्याला, ते गाणं असं सांगतं की आज जी परिस्थिती आहे ती उद्या नाही राहणार, आता ती परिस्थिती बदलणार आहे. पण ती परिस्थिती बदलणार आहे इतका आशावाद तर आपल्या मनामध्ये असला पाहिजे. जी रात्र आहे ती रात्र संपून जाणार आहे हा आशावाद तर आपल्या मनामध्ये असला पाहिजे. आणि तो आशावाद ठेवणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. मित्रांनो, आजच्या तासिकेचा समारोप करत असताना रवींद्रनाथ टागोर यांनी सांगितलेली एक गोष्ट मला आठवते, ती गोष्ट मी तुमच्या समोर ठेवतो आणि मी थांबतो. गोष्ट अशी आहे की अमावस्येच्या काळ्याकुट्ट रात्री जेव्हा सूर्य अस्ताला जायला निघाला होता, म्हणजे जी रात्र होती ती रात्र होण्यापूर्वी सूर्य जेव्हा अस्ताला जायला निघाला होता, नेमक्या त्याच वेळेस सूर्याला चिंता वाटली की आता मी अस्ताला जाणार, मी अस्ताला गेल्याच्या नंतर या काळ्या कभिन्न रात्री सगळीकडे अंधार पसरणार, मग जगाचं कसं होणार, सृष्टीचं कसं होणार, जीवसृष्टीचं कसं होणार. म्हणून त्यानं चंद्राला बोलावणं धाडलं, त्यानं चांदण्यांना बोलावणं धाडलं, जे जे प्रकाश घेऊन फिरतात त्या सगळ्यांना बोलावणं धाडलं. चंद्र आला नाही, चांदण्यांनी असमर्थता दर्शविली, सूर्य चिंताक्रांत झाला. नेमका त्याच वेळेस एक छोटासा दिवा, एक छोटीशी पणती ही सूर्याच्या समोर गेली आणि ती म्हणाली, महाराज मला मान्य आहे
मी तुमच्या इतका तेजस्वी नाही, मला मान्य आहे माझ्याकडं तुमच्या इतका प्रकाश नाही, मला मान्य आहे की या अमावस्येच्या काळ्या कुट्ट रात्री तिला प्रकाशमान करण्याचं सामर्थ्य क्षमता माझ्यामध्ये नाही, पण तरी सुद्धा मी स्वतः जळून जितका प्रकाश मला वाटता येईल, जितका प्रकाश मला पसरवता येईल, तितका प्रकाश पसरवण्याचं काम मात्र मी आवर्जून करेन असं अभिवचन मी तुम्हाला देतो. मित्रांनो, तो दिवा, ती पणती म्हणजे सकारात्मकतेचा प्रसार कसा करायचा असतो हे सांगणारी आहे. म्हणून आयुष्यामध्ये अफवा पसरवू नका, आयुष्यामध्ये नकारात्मकता पसरवू नका. आयुष्यामध्ये पसरवायचीच असेल तर त्या पणतीसारखी, त्या दिव्यासारखी सकारात्मकता पसरवण्याचा प्रयत्न करा, अशी भावना मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. पुढच्या तासिकेमध्ये पुढचा घटक घेऊन आपण त्याची चर्चा करूया. धन्यवाद, आभार.